मित्रांनो, झेप या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लिपिक टंकलेखक 2007 ची क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. याचा भाग एक आपण आधीच बघितला आहे. आपण बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण बघू शकता. तर सांगली जिल्ह्यात कुठे हातमाग कापड व्यवसाय सुरू आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये विटा येथे हातमाग कापड व्यवसाय सुरू आहे. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे कोणाचे मत होते? तर संत गाडगेबाबांचे असे मत होते. ऑस्कर पुरस्कारासाठीचे नामांकन जाहीर झालेला चित्रपट 2007 साली वॉटर या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन जाहीर झाले होते. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कुणाकडून केले जाते? तर तलाठी यांच्याकडून केले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे? तर दूर शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे. भारताने डायडेश हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. आर्यभट्ट हा उपग्रह भारताने सर्वप्रथम अवकाशात सोडला होता. भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने कोणत्या साली बंद केली? सन 1829 साली. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली असल्याने सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत? तर 4 सिंह कोरलेले आहेत. राजस्थानमधील अबूच्या पहाडात दिलवाडा येथे संगमरमरावरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध मंदिरे डॅश डॅश धर्माची आहेत, तरी जैन धर्माची आहेत. महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली. तर वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली अशी समिती नेमली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? तर 2007 ची आपण क्वेश्चन पेपर बघत आहोत तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे होते. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. स्टील किंग म्हणून कोणास ओळखले जाते? लक्ष्मी मित्तल यांना स्टील किंग म्हणून ओळखले जाते. 12वी आशियाई परिषद कुठे भरली होती? तर ती सेबू येथे भरली होती. सूर्यापासून येणारे डॅश किरण सजीव सृष्टीला हानिकारक असतात. अतिनील किरण हे सजीव सृष्टीला हानिकारक असतात, त्यांना इंग्लिशमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असं म्हणतो. विलियम शेक्सपियर हा डॅश म्हणून प्रसिद्ध होता. हा एक नाटककार होता. 2006 ची मिस इंडिया युनिव्हर्स नेहा कपूर ही होती. महाराष्ट्र पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते? तर कृष्णा खोरे हे महाराष्ट्र पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे आहे. 2006-07 चे रेल्वे अंदाजपत्रक लोकसभेत कोणी मांडले? लालू प्रसाद यादव यांनी मांडले. रॉबर्ट क्लाईव्ह याने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली? तर बंगालच्या प्रांतामध्ये त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती. द कोट डान्सर या पुस्तकाचे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक. प्रियानंदा मोहंती यांचा कोणत्या नृत्याशी संबंध आहे? त्यांचा ओडिसी नृत्याशी संबंध आहे. ऑप्शन 1. वेलिंग्टन ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ही ट्रॉफी हॉकी या खेळाशी संबंधित आहे. सर्वसाधारण सागरलाची क्षारता टिंबटिंब असते, 35% असते. लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा केव्हा सुरू केली? सन 1894 पासून लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा सुरू केली. युनोचे प्रमुख कार्यालय कुठे आहे? प्रमुख कार्यालय म्हणजे हेडक्वार्टर हे न्यूयॉर्क येथे आहे. फुफ्फुस याचा कोणत्या संस्थेशी संबंध आहे? तर श्वसन संस्थेशी संबंध आहे. गायडिंग सोल्स या पुस्तकाचे लेखक कोण? गायडिंग सोल्स हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. फ्रेंच टेनिस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा विजेता कोण आहे? तर राफेड नडाल 2006 सालचा तो विजेता आहे.
पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? तर विनोबा भावे यांची निवड झाली. खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? 23, 47, 80, 119. पैकी 80 ही समसंख्या आहे आणि इतर सर्व विषम संख्या आहे, तर 80 ही गटात न बसणारी संख्या आहे. खालील अक्षरे एकदाच वापरून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील च आणि ता ही दोन अक्षरे कोणत्या स्थानावर असतील? की रा ता प त च यांचा वापर करून एक पंचतारांकित हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, ज्याच्यामध्ये च आणि ता अनुक्रमे 2 व 3 या स्थानावरती येतात. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढीलपैकी पहिल्या दोन शब्दांमध्ये परस्पराशी एक विशिष्ट संबंध निगडीत आहे, तो संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा शब्द ओळखा. येथील संबंध लक्षात घेतला असता तर M+3=P, L+3=O, +3 हा संबंध आहे, तर येथे बरोबर उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक 3 ENJFU. प्रत्येक वर्डच्या पुढे तिसरं अक्षर हे रिलेट केलेलं आहे. +3 संबंध आहे येथे. पुढील दोन पदांपैकी संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय ओळखा. नदी सरिता, समुद्र रत्नाकर, समुद्राला रत्नाकर असे म्हणतात. खालील मालिकेत न बसणारे अक्षर कोणते? FEDGBA हे F पासून उलट्या क्रमाने लिहिलेले आहे, तर G हा गटात न बसणारा शब्द आहे, मालिकेत न बसणारा शब्द आहे. आशुतोष उगवता सूर्य पाहतो व डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो, तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती? तर त्याच्या पाठीमागची दिशा ही उत्तर आहे. सुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी आणि लता पुष्पाची बहीण आहे, तर सुरेश आणि पुष्पाचे नाते कुठले? पुष्पा आणि लता या गीताच्या बहिणीच्या मुली आहेत, म्हणजे सुरेश आणि पुष्पाचे नाते मामा भाचीचे आहे. रोहनचा त्याच्या वर्गात खालून तसेच वरून 28 क्रमांक लागतो, तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती? तर 55 विद्यार्थी आहे रोहनच्या वर्गात. प्रश्नचिन्हा जागी येणारा पर्याय शोधा. A3, C6, E12, G24. त्याचं रिलेशन जर लक्षात घेतलं तर I48 हा पर्याय बरोबर आहे. सुरेशच्या घरापासून पूर्वेस 2 किमी अंतरावरती त्याच्या शिक्षिकेचे घर आहे. शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस 1.5 किलोमीटर अंतरावरती शाळा आहे, तर शाळेपासून सुरेशचे घर किती अंतरावर आहे? ते पायथागोरस थेरम आपल्याला वापरावं लागेल. कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, त्यानुसार त्याचं जे अंतर आहे तर 2.5 किमी. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 1 जानेवारी 2005 शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2006 कोणता वार असेल? 2005 आणि 2006 हे दोन्ही वर्ष लीप वर्ष नाही. 1 जानेवारी 2005 जर शनिवार होता तर 1 जानेवारी 2006 शनिवार अधिक 1 रविवार होता, आणि जो वार 1 जानेवारी 2006 होता तोच 31 डिसेंबर 2006 असेल, कारण ते लीप वर्ष नाही, आणि म्हणजे याचं उत्तर आहे रविवार. पर्याय क्रमांक 4 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय कोणता? चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष. इथे आपण विचार केला तर चैत्र नंतर ज्येष्ठ मध्ये एक महिना काढलेला आहे वैशाख, ज्येष्ठ नंतर भाद्रपद मध्ये आषाढ श्रावण काढलेले आहेत, भाद्रपद नंतर पौष मध्ये आश्विन कार्तिक मार्गशीर्ष 3 महिने काढलेले आहेत, आणि पौष नंतर 4 महिने चौथा 5वा महिना जो येईल ज्येष्ठ येतो. बरोबर उत्तर ज्येष्ठ आहे.
खालील गटात न बसणारा शब्द कोणता? तबला, संबळ, समय, ढोल, सनाई. पुढे संख्यांची एक श्रेणी दिली आहे, ती विशिष्ट नियमानुसार आहे. तो नियम लक्षात घेऊन प्रश्नाच्या जागी येणारी संख्या पर्याय म्हणून निवडा. 2, 10, 16, 26 आणि 50. 2 अधिक 8 10 होतात. 10 अधिक 16 26 होतात. 26 अधिक 24 50 होतात. 50 अधिक 32 82 होतात. 82 बरोबर उत्तर आहे. सुरेश हा पूर्वेकडे 5 किमी चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वळून तो 4 किमी चालला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 5 किमी चालला. त्यानंतर उजवीकडे वळून तो परत 5 किमी चालला. तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल? हे जर आपण व्यवस्थित ड्रॉ केलं तर आपल्याला लगेच कळेल. त्याचं उत्तर आहे 9 किलोमीटर उत्तर. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य क्रम लिहा. 8, 24, 40, 56. इथे आपण बघितलं तर 8, 3, 24, 58, 40, 68, 56 आणि 8, 9, 72. 72 हे योग्य उत्तर आहे. खालील संख्या संचाची जास्तीत जास्त साम्य असणारा संच पर्यायामधून निवडा. 4, 16, 36 या तीनही संख्यांना 4 भाग जातो. 64, 100, 144 या तीनही संख्यांना 4 विशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 2, 3, 4 यामध्ये सर्व संख्यांना 4 भाग जात नाही, म्हणून 64, 100, 144 हे योग्य उत्तर आहे. खालील गटातनं बसणारी व्यक्ती कोणती? पंडित नेहरू, महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंहराव. महात्मा गांधी हे पंतप्रधान नव्हते, इतर सर्व पंतप्रधानांची नावं आहेत. एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द त्रिकोण, फुली, चौकोन असा लिहिला जातो. तर फुली, त्रिकोण, चौकोन हा शब्द कोणत्या शब्दाचा आहे? हा संकेत कोणत्या शब्दाचा आहे? तर गमर या शब्दाचा आहे. पुढील शब्द मराठी शब्द कशाप्रमाणे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता? अनादि. खालील संख्या मला पूर्ण करा. 2, 3, 5, 8, 13, 21. इथे संबंध आपण लक्षात घेतला. 2 अधिक 3 5 होतात. 3 अधिक 5 8 होतात. 5 अधिक 8 13. 13 अधिक 21 34 होतात. 34 हे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 14/15 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसीग्रॅम, ग्रॅम. ग्रॅम हे योग्य उत्तर आहे. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर एकूण 8 त्रिकोण आहेत. खालील अंकसूचीतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या संख्येसाठी योग्य पर्याय लिहा. 4, 9, 19, 39. इथे आपण लक्षात घेतलं तर 4 आणि 9 यांच्यामध्ये 5 फरक आहे. 9, 19 म्हणजे 10 फरक आहे. 19 आणि 39 मध्ये 20 फरक आहे. म्हणजे 39 आणि पुढील संख्या यामध्ये 40 फरक असला पाहिजे. 40 अधिक 39 79 हे योग्य उत्तर आहे. खालील संख्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या पर्यायातून शोधा. 4, 25, 5, 36. म्हणजे संबंध लक्षात घेतला तर 4 अधिक 2 6 होतात. 6 गुणिले 4 24 अधिक 1 25. 5 गुणिले 7 35 अधिक 1 36 हे योग्य उत्तर आहे. खालील शब्दांमधील गटात न बसणारा शब्द ओळखा. पुनर्वसू, वर्षा, उत्तरा, आश्लेषा. वर्षा हे नक्षत्र नाही आहे, बाकी सर्व नक्षत्र आहेत. अंकिताचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. अनुष्काचे घड्याळ एका दिवसाला 3 मिनिट पुढे जाते. अंकिता व अनुष्का यांनी आपापली घड्याळी सकाळी 10 बरोबर लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 त्या दोघी भेटल्या, तर त्यावेळी त्यांच्या घड्याळातील वेळेत किती फरक असेल? अंकिताचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. या हिशोबाने 24 तासासाठी ते 240 सेकंद म्हणजे 4 मिनिट मागे पडले आहे एका 24 तासामध्ये. आणि अनुष्काचे घड्याळ 3 मिनिट पुढे गेलेले आहे. 4 अधिक 3 टोटल डिफरन्स जो आहे 7 मिनिटाचा आहे. जर फ्रायडे हा शब्द एका सांकेतिक लिपीत COFAX
व्ही असा लिहिला जातो, तर ऑरेंज हा शब्द कसा लिहिला जाईल? इथे फरक जर संबंध लक्षात घेतला तर एफ मायनस थ्री एफच्या आधीचे तिसरं लेटर सी आहे, या हिशोबाने एल ओ एक्स के डी बी हे योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचा क्रम लक्षात घेता पुढील अक्षरांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा वर्णाचा अचूक पर्याय निवडा. तर झेड एक्स यू यू एल एफ हा योग्य पर्याय आहे. मित्रांनो, झेप या फ्री एज्युकेशन चॅनलमार्फत विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त मटेरियल टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवनवीन व्हिडिओ आम्ही टाकत असतो, प्लीज सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.